112 वर्ष जुना असलेला सायनचा रेल्वे ब्रिज आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. हा धोकादायक पूल जो आहे तो आता पाडकामाला सुरुवात झालेली आहे. काल रात्रीपासूनच या पुलावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली होती आणि या संपूर्ण सायन रेल्वे ब्रिज पुलावरतून जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती ईस्ट आणि वेस्ट या दोन्ही सबब मार्गाला जोडण्याकरता होत असते, परंतु आजपासून या पुलावरची वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे आणि पुलाचं तोडकामाला जी आहे ती सुरुवात झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. हा जो पूल आहे तो मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने या पुलाची उभारणी जी आहे ती केली जाणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मुंबईने या ब्रिजचं जे आहे ते स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं होतं आणि या ऑडिट रिपोर्टमध्ये हा पूल जो आहे तो धोकादायक स्थितीमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि जवळपास ब्रिटिशकालीन हा पूल असल्यामुळे या पुलाची पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे असा अहवाल जो आहे तो या IIT मुंबई इन्स्टिट्यूटने दिलेला होता. त्यामुळे या संपूर्ण पुलाची जी आहे ती पुनर्बांधणी करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जो नवीन पूल बांधण्यात येणार आहे सायन ब्रिजवरचा, त्या पुलाच्या बांधकामाकरता जवळपास 2 वर्ष लागण्याची शक्यता आहे. जुलै 2026 पर्यंत हा संपूर्ण सायन रेल्वेचा पुनर्बांधणी ब्रिज जो आहे तो तयार होणार आहे आणि या संपूर्ण पुलासाठी जवळपास 49 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे आणि त्यापैकी मध्य रेल्वे 23 कोटी देणार आहेत तर मुंबई महानगरपालिकेकडनं 26 कोटी रुपये संपूर्ण बांधकामासाठी खर्च जो आहे तो उचलला जाणार आहे. या आणि हा संपूर्ण वर्दळीचा मार्ग असलेला सायन रेल्वे ब्रिज आजपासून बंद होतो आहे. आपण पाहू शकतो की सामान्य नागरिक देखील हा जो पूल तुटत असताना ह्या संपूर्ण ब्रिजवरतून ये जा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक शाळा ज्या आहेत त्या सायनच्या पूर्वेकडे आहेत आणि त्यामुळे शाळांना जाण्याकरता मुलांकडनं आणि विद्यार्थ्यांकडनं या संपूर्ण ब्रिजचा जो आहे तो आता पायी देखील उपयोग केला जातो आहे. परंतु ज्यावेळेस बांधकाम बांधकाम सुरुवात होईल त्यावेळेस संपूर्ण इथची जी वाहतूक रहदारी आहे ती देखील बंद करण्यात येणार आहे. परंतु या सायन ब्रिजला जोडणारे जे इतर रस्ते आहेत त्या इतर रस्त्यांमधली वाहतूक व्यवस्था जी आहे ती सध्या वळवण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतं. परंतु या सगळ्या सायन ब्रिजच्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेमुळे सामान्य मुंबईकरांना जो आहे तो त्रास होणार असल्याचं सध्या तरी पाहायला मिळतोय. पूर्वी देखील या सायन ब्रिजचं पुनर्बांधणीचं काम जे आहे ते निवडणुकीच्या हाती घेण्यात आलेलं होतं, परंतु या स्थानिक नागरिकांनी विरोध केलेला होता त्यामुळे या पुनर्बांधणीचा प्रकल्प जो आहे तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. परंतु आज 1 ऑगस्टपासून सायन रेल्वे ब्रिज जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांसाठी वाहतुकीकरता बंद करण्यात आलेला आहे. पुढील 2 वर्षात या संपूर्ण या ब्रिजचं बांधकाम जे आहे ते पुढील 2 वर्षात करण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती पालिका प्रशासन आणि मध्य रेल्वेने दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चरण मार्गमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.